थ्रेड्स ऐप वर आतापर्यंत 150 मिलियन वापरकर्त्यांकडून साइन अप। ओपन एआयचं चॅट जीपीटी कर्मचाऱ्यांना कव्हर लेटर, ईमेल लिहिण्यास मदत करू शकते, अभ्यासातना माहिती समोर। आसामच्या विश्वनाथमध्ये पूरस्थिती गंभीर, जवळपास 32,400 लोक बाधित। विश्वनाथ उपविभागातील 47 गावं पाण्याखाली, तर पुराच्या पाण्याने 858 हेक्टर पीक क्षेत्र पाण्याखाली। दिल्लीच्या लोहापूल परिसरात साप आढळल्यानं खळबळ, यमुना नदी ओसंडून वाहत असल्यानं अनेक भाग पाण्याखाली। हरेला सणानिमित्ताने उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी देहराडूनमधल्या निवासस्थानी लावली रोपं। शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचं थीम सॉन्ग आउट, थीम सॉन्गला चाहत्यांची पसंती। अर्थमंत्री निर्मला सीतारामन गांधीनगरला भेट देणार, 17 आणि 18 जुलैला होणाऱ्या तिसऱ्या G20 अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर बैठकीला उपस्थित राहणार। अमेरिकेतील अलास्का प्रायद्वीप प्रदेशात 7.2 तीव्रतेचा भूकंप, तर सुनामीचाही इशारा, युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेची माहिती। अभिनेता आर माधवनने शेअर केले पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबतचे फोटो, पॅरिसमधील एकत्र डिनरचे काही फोटो केले पोस्ट। भारतीय अमेरिकन कलाकार झरीना हाश्मी यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलचं खास डुडल। ग्राहक व्यवहार मंत्रालयाने टोमॅटो 90 रुपये किलोने विकण्याची घोषणा केलेली होती, त्यानंतर दिल्ली NCRसह देशातल्या विविध भागात टोमॅटो 80 रुपये दराने विकला जाणार। फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजन समारंभात केलं जय हो गाण्याचं अनोखं सादरीकरण। उदय कोटक कोटक महिंद्रा बँकेच्या MD आणि CEO पदावरून पायउतार होणार, डिसेंबर महिन्यात व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून पायउतार होणार। खासगी क्षेत्रातील बंधन बँकेकडनं पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, तिमाहीत बँकेचा नफा 19% घसरून 721 कोटी रुपयांवर। पृथ्वीचं तापमान वाढतच असून यंदाचा जून जगभरात आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला। पर्यावरणासंबंधी आव्हानांना तोंड देण्यासाठी तेजपूर विद्यापीठ आणि नैनिताल इथल्या ARIES संस्थेसोबत पुण्याच्या IITM सामंजस्य करार। अमरावतीतील PM मित्रा पार्कचा मुंबईत आरंभ, 70,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून 20 लाख रोजगाराच्या संधी होणार निर्माण। दक्षिण कोरियात पुरामुळे 33 जणांचा मृत्यू, 7,866 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। बोगद्यात अडकलेल्या बसमधून 6 जणांचे मृतदेह काढले बाहेर। खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठा बदल दिसून येतोय, गेल्या 2 वर्षात खासगी क्षेत्रात भरती झालेले 50% महिला कर्मचारी, हार्की नावाच्या फर्मचा सर्व्हे। चांद्रयान 3 ची चंद्राच्या दिशेने सुरळीत वाटचाल सुरू, पहिली कक्षा ओलांडण्याचा यशस्वी टप्पा पार। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।